सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल तातडीने अजित पवारांच्या भेटीला गेलेले आहेत. जागावाटप आजच होणार असल्यानं चर्चेसाठी दोघेही रवाना झालेत. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे शहांची भेट घेण्याचीही शक्यता आहे. आपण बघतोय अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे आता शहांची भेट घेण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. आजच जागावाटप होण्याची शक्यता आहे आणि त्याच संदर्भात या चर्चा सुरू झाल्यात. तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी ओंकार वाबळे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. ओंकार, जागावाटपाची आता बाबत आता महायुतीची बैठक सुरू आहे आणि दुसरीकडे आता प्रफुल्ल पटेल आहेत आणि तटकरे आहेत ते अजित पवारांच्या भेटीसाठी गेलेत, काय अधिकची माहिती समोर येते? राष्ट्रवादी काँग्रेस जो पक्ष आहे अजित पवारांचा, यांची 2 दिवसासाठी ते 2 दिवसात जवळपास 17 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार होते. आज महत्त्वाचे 9 मतदारसंघ होते, ज्यातले पश्चिम महाराष्ट्रातले मतदारसंघ जास्त होते, म्हणजे सातारा असेल, त्यानंतर कोल्हापूर, शिरूर, बारामती असे मतदारसंघांचा आढावा सुरू होता. ही आढावा बैठक सुरू असतानाच हे महत्त्वाचे नेते टाऊनमधून थेट अजित पवारांकडे आत्ता मूव्ह झाले आणि अजित पवारांची ते भेट घेणार आहेत. संध्याकाळी जी बैठक पार पडणार आहे, ऍक्च्युली संध्याकाळी अमित शहा जाण्यापूर्वी जी बैठक पार पडते, ज्यामध्ये जागा वाटपाची फायनल बोलणी करायची आहेत, यासाठी अजित पवारांनी या तिन्ही नेत्यांना बंगल्यावरती बोलून घेतलेलं आहे. आणि दुपारी अमित शहा ज्या ठिकाणी जिओ कन्व्हेन्शन सेंटरला जाणार आहेत, त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत ही बैठक पार पडेल. या बैठकीमध्ये महायुतीचं जागा वाटप अंतिम होईल. पण आजच्या ज्या पूर्वनियोजित बैठका होत्या, आज 9 लोकसभा मतदारसंघांच्या बैठका आणि आढावा घेण्यात येणार होता, त्यातले पश्चिम महाराष्ट्रातले ज्या ठिकाणी अजित पवार गटाची ताकद आहे तिथे एक मतदारसंघ आत्ता वाढवून द्यावा आत्ता जे आहेत त्याच्यापेक्षा, याची मागणी सुरू होती. याच्यामध्ये सातारा आणि माढा असे 2 मतदारसंघ आहेत, ज्या 2 मतदारसंघांसाठी वारंवार डिमांड केली जाते. कालपर्यंत बैठकीमध्ये नाशिक आणि दिंडोरीसाठी आग्रह होता उत्तर महाराष्ट्रामधून, पण पश्चिम महाराष्ट्रात स्वतःचा वोटर बेस पाहता तिथे जास्तीत जास्त मतदारसंघ मिळावे याची मागणी होती. त्यामुळे अर्थात आता नक्की अजित पवारांच्या भेटीनंतर काय समोर येतं आणि त्यानंतर अमित शहांसोबतच्या बैठकीत निगोसिएशन काय होत आहेत, फायनलायझेशन कोणत्या गोष्टी होत आहे हे पाहणं महत्वाचं आहे. ओंकार, आपण बघितलं तर आज अजित पवार गटाची देखील बैठक पार पडणार आहे. अशा नेमक्या कोणत्या जागा आहेत ज्याच्यासाठी अजित पवार अमित शहांकडे आग्रही असू शकतात? इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की ज्याला याच्या आधी ठरलेलं होतं की ज्या ज्या ठिकाणी मेरिटवाला उमेदवार असेल, ज्या ज्या ठिकाणी उमेदवाराला मेरिट असेल, तर कॅन्डिडेट बेस आपण मतदारसंघ वाटून घ्यावेत. पण आता तसं अगणित होताना दिसत नाहीये. पश्चिम महाराष्ट्रात अजित पवारांची ताकद जास्त आहे, त्या ठिकाणी पक्षाचा विस्तार आहे, बऱ्यापैकी सहकारी संस्था आणि याच्याशी निगडीत जाळं हे अजित पवारांच्या पक्षाशी जोडलं गेलेलं आहे, त्यामुळे तिथे जागा वाढवून द्याव्यात अशी मागणी होती. सातारा, बारामती आणि त्यानंतर शिरूरची सीट असेल ही राष्ट्रवादी एकसंध असतात.